नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणा। त्यासाठी आपण एक बाउल शेंगदाणा घेतला आहे आणि एक बाउल चण्याचं पीठ घेतलं आहे, निंबूचा रस घेतला आहे 2 चम्मच, मीठ घेतलं आहे, खाण्याचा सोडा आहे। आणि मसाला शेंगदाण्यासाठी आपण मसाले जे करणार आहोत त्यासाठी आपण इन्ग्रेडियंट सांगतो आहे। त्यासाठी घेतलं आहे लवंग घेतलं आहे, 10 मिरी घेतलं आहे, थोडे साधं मीठ घेतलं आहे, धण्याची पूड घेतली आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलं आहे आणि इथे जिरं घेतलं आहे, दालचिनी घेतलं आहे, काळं मीठ आणि चाट मसाला घेतला आहे। हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला मसाला। सगळ्यात आधी आपण बेसन घालूया। तुम्ही सायट्रिक ॲसिड पण घालू शकता हवं तर, नाहीतर मग निंबूचा रस घालू शकता। हे बघा, इथे निंबू रस घातला आपण 1.5 चमचा, मीठ आणि सोडा घालते। तुम्ही फूड कलर पण ॲड करू शकता, मी घालत नाही फूड कलर। आता हे मिक्स करून घेऊया आपण, पाणी घालून थोडं। हे बघा, याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। आता यात आपण घालूया शेंगदाणा। आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आणि आता आपण करूया मसाला, मिक्सरमधून काढायचं आपल्याला। हे बघा, मसाला रेडी आहे आपलं। हे बघा, तेल गरम झालं आहे,